नमस्कार, मी मोहिरी वर्मा, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. अधिवेशन संपल्यानंतर प्रधान सचिव किंवा परिवहन सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती ओला उबर व्यवस्थापन आणि संघ यांच्यात बैठक घेईल. बैठकीत ओला उबर चालकांच्या मागण्यांवर योग्य तोडगा करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले. त्यानंतर शहरात 2 दिवसांपासून सुरू असलेला ओला उबर चालकांचा संप स्थगित करण्यात आलाय. ओला उबर चालक गेल्या 2 दिवसांपासून संपावर होते. समितीच्या बैठकीत चालकांना योग्य न्याय न मिळाल्यास डिसेंबरमध्ये पुन्हा आंदोलनाची हाक देण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे सरचिटणीस गोविंद मोहिते यांनी सांगितले. पहिला संप मूळ भाडे वाढवावे, प्रति किलोमीटर दरात वाढ करावी आणि ओला उबर कंपन्यांनी आपले कमिशन कमी करावे, या आणि अन्य मागण्यांसाठी ओला उबर प्रशासनाविरुद्ध संघाच्या नेतृत्वाखाली 22 ऑक्टोबरपासून ओला उबर चालक मालकांनी संप पुकारला. तर तब्बल 12 दिवसांनंतर दिवाळीत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या मध्यस्थीने संप स्थगित करण्यात आलाय. पनवेल रेल्वे स्थानकाच्या फलाटवाडीसाठी केलेल्या खोदकामात 3 मुली बुडून मृत पावल्याची घटना घडली आहे. रेल्वे स्थानक लगतच्या मोकळ्या जागेत मुली खेळत असताना हा प्रकार घडलाय. रेशम भोसले वय 13, रोहिता भोसले वय 10 आणि प्रतीक्षा भोसले वय 8 अशी मृत मुलींची नावे आहेत. तिघीही मूळच्या अमरावतीच्या असून कुटुंबासोबत रस्त्यावर फुगे विक्रीचा व्यवसाय करायच्या. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास त्या रेल्वे स्थानकालगतच्या मोकळ्या जागेत खेळत होत्या. त्याच ठिकाणी रेल्वे स्थानकाच्या वाढीव बांधकामांसाठी खोदकाम केलेले आहे. त्यात तिघीही पडल्याने साचल्या पाण्यात बुडाल्या. हा प्रकार पाहताच परिसरातील नागरिक आणि रजत एकता मित्र मंडळाच्या तरुणांनी तिघींनाही पाण्यातून बाहेर काढले, परंतु तोपर्यंत त्यांच्या नाकातोंडात पाणी गेले होते. यामुळे एकीला पालिका रुग्णालयात तर दोघींना MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी डॉक्टरांनी तिघींनाही मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. पुढच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास गाऊन विकासाचा. नमस्कार.